आमच्याकडे येते. तुझी भूमिका सगळीच, म्हणजे ते अंडी म्हणा किंवा तो रांगडेपणा म्हणा, सो काय सांगशील या म्हणजे यावेळी पण तेच असणार आहे की थोडंसं वेगळं असणार आहे? की त्याचा खुराक वाढलाय. पहिल्या चित्रपटामध्ये तो 12 अंडी खायचा, आता ह्या चित्रपटामध्ये त्याला बघितल्यावरती कोंबड्या जागच्या जागी अंडी देतात. ओ असं आहे, त्यामुळे त्याचा खुराक प्रचंड वाढलेला आहे. त्याचं त्याच्या आईबरोबरचं नातं खूप बदललेलं आहे, म्हणजे आता इट इज नो लॉंगर सावत्र आई आणि मुलगा, बहिणीबरोबरचं वाढलेलं आहे. बाकी वडील आजोबा आणि मामाबरोबर तर त्याचं रिलेशन आधीपासून चांगलं होतंच, ते आता द्विगुणित झालेलं आहे. आणि ओव्हरऑल मॅच्युअर झालाय मुलगा, सपोर्टिव्ह झालाय टुवर्ड्स हिज फॅमिली. आणि एक म्हणतो ना आपण, एक फॅमिलीचा एक मसल पॉवर असतं, तसातला तो मुलगा आहे. सो मला एकतर परत ह्या अख्ख्या टीमबरोबर काम करून तर ऑब्व्हियसली खूप धमाल आलीच, पण म्हणजे इट इज, म्हणजे जसं सिद्धूदा म्हणाला की फक्त सिनेमा नाही आहे हा आमच्यासाठी, कारण की म्हणजे एकतर महेश काकांनी कुठल्याही सिनेमासाठी बोलवलं तर त्यांना लगेच अवेलेबल आपण असणंच हेच खूप आहे. आणि त्याच्यात दे धक्काचं सेकंड पार्ट येणं हे पण खूप भारी गोष्ट होती. सो ते सगळ्याच गोष्टी होत्या. सो ओव्हरऑल खूपच मजा आली हे करताना, शूट करत असताना. आणि ओव्हरऑल ह्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर काम करताना खूप शिकायला मिळतं भरपूर, त्यांचे लाईफ एक्सपिरियन्सेस, त्यांचा एवढा सिनेसृष्टीतला एवढा मोठा अनुभव. आणि ऑब्व्हियसली महेश काकांसारखा जेव्हा एक डिरेक्टर असतो तुमच्या पाठीशी, तेव्हा तुमच्या कॅरेक्टरचं 100% सोनं होतंच. सो मला खूपच भारी वाटतं ह्या सगळ्यांबरोबर काम करून, आणि विशेषतः महेश काकांबरोबर. सो आय फील व्हेरी ऑनर्ड अँड प्रिव्हिलेज की आय एम अ पार्ट ऑफ दिस व्हेरी बिग फिल्म. आणि थँक्यू सगळ्यांना, आमचे प्रोड्युसर्स यतीन जाधव आणि अमिय खोपकर दादा, ह्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला, सेटवरती कशाची काही कमी पडून दिली नाही. सो ओव्हरऑल खूप भारी वाटलं, व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. छत्रपतींचा विचार म्हणजे